नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी, एक मे मोठा निर्णय रद्द रद्द रद्द, नवीन तारीख ठरली, राज्य सरकारचा मोठा निर्णय। आताच काही मिनिटा अगोदरची ताजी ब्रेकिंग न्यूज, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे, ती देखील पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे। तसेच 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे। मात्र आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीच्या साठ्यावरून इतक्याच 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात येणार नसल्याचे विधान केले होते। मात्र आता लवकरच मे महिन्याच्या 15 तारखेनंतर लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती व घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे। मित्रांनो, राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला 15 मे नंतर सुरुवात केली जाईल, अशी माहिती गुरुवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली। तर मित्रांनो, विभागीय आयुक्त व राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला। तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणची माहिती त्यांनी जाणून घेतली। व या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की 15 मे नंतर लसीकरणाला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलं आहे। तर आता मित्रांनो, शेवटची अपडेट अतिशय महत्वाची व दिलासादायक बातमी। मित्रांनो, केंद्र सरकारने केलेल्या सूचनेनुसार भारत बायोटेक आणि सिरमने राज्य सरकारला लस देण्याचा दर हा कमी केल्याची घोषणा करण्यात आली आहे। बायोटेकने 200 रुपये तर सिरमने 100 रुपये लसीचा दर कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे व त्यामुळे राज्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार असल्याचं यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बोलून दाखवलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय महत्वाची अपडेट म्हणजेच की 1 मेला लसीकरण सुरू होणार होते 18 ते 44 वयोगटातील, ते आता रद्द करण्यात आलं आहे व 15 मे नंतर हे लसीकरण होणार आहे। ही अपडेट सर्वांसाठीच अतिशय महत्वाची अपडेट आहे, त्यामुळे मित्रांनो आताच काही मिनिटं अगोदरची ही बातमी तुम्ही थोडासा वेळ काढून इतरांपर्यंत आताच शेअर करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद।